या 95 वर्षिक निवडणुकीमध्ये आमचं भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनल प्रचंड मताधिक्याने निवडून येत आहे. मला खूप खूप अभिमान वाटतो. मी हा विजय भीमा कारखाने जे सर्व सन्माननीय सभासद शेतकरी यांना समर्पित करतो. वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांत निवडणूक केलेली होती. खरं पाहता या निवडणुकीमध्ये विरोधकांच्याकडे कोणतेही मुद्दे नव्हते. आम्ही या निवडणुकीमध्ये सामोर जात असताना विकासाची दृष्टी दूरदृष्टी घेऊन आम्ही लोकांच्या समोर गेलो. गेल्या 10 वर्षामध्ये जे जे शब्द आम्ही त्यांना दिले होते शेतकऱ्यांना ते सर्व शब्द आपण पूर्ण केलेले आहेत. आणि त्यामुळं आपण पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सभासद शेतकरी आमच्या बाजूने होते. त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता. चांगला दर आणि योग्य आणि चोख असा वजनकाटा या दोन गोष्टी मुद्द्याच्या गोष्टी त्यांच्या हिताच्या गोष्टी घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो. त्याचबरोबर भविष्यामध्ये भीमा कारखान्यामध्ये 1.5 लाख लिटरचा इथेनॉल प्रकल्प आम्ही करू, 1 वर्षामध्ये पूर्ण करू अशी ग्वाही आम्ही लोकांना दिल्यामुळं लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ दिलेली आहे. त्याचबरोबर आज राज्यसभेचा खासदार असल्यामुळं तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या विकास कामांकडे सुद्धा कटाक्षानं लक्ष देऊन ती कामं पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन ही ग्वाही आम्ही लोकांना दिली होती. त्यामुळं मोठ्या प्रमाणात सभासदांनी आम्हाला कौल दिलेला आहे. 15,000 मतदानामध्ये विरोधकांना फक्त 3,000 मतं पडलेले आहेत. जवळजवळ 12,000 मतं आम्हाला 7,000चं मताधिक्य देऊन या सभासद शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा भीमाची संधी दिलेली आहे. मी या सर्व शेतकरी सभासदांचं मनापासून आभार व्यक्त करतो. दुसऱ्या फेरीत काय होईल? दुसऱ्या फेरीत आता चालू आहे. पहिली फेरी 3,500 मताधिक्य आहे. दुसऱ्याही फेरीमध्ये 3,500 असं मताधिक्य, 7,000 अधिक मताधिक्य आम्हाला मिळेल याचा मला विश्वास आहे. सर, तुमच्यावरती टीका झाली मोठ्या प्रमाणात की कारखान्याचे जे काही सभासद आहेत ते कमी केले गेले, कुठल्याही पद्धतीचं कामगारांची बिलं दिली गेली नाही, अशा पद्धतीचे आरोप जे आहेत त्या सगळ्या प्रचारामध्ये झाले. उलटा चोर कोतवाल को डाटे. खरं पाहता राज्यामध्ये जे सरकार होतं हे आत्ता जे आमचे विरोधक आहेत त्यांच्या विचाराचं सरकार होतं. या शासनाच्या दबावामुळं त्यांनी भीमा कारखान्याचे 1,800 सभासद अपात्र केले होते. मी अगदी हायकोर्टापर्यंत जाऊन 1.5 वर्ष झगडून यातल्या बहुतांश सभासदांचं सभासद आबादीत राखलेलं आहे. आणि आता त्यातले काही राहिलेले आहेत ते आम्ही पुन्हा करणार आहोत. भीमा कारखान्याच्या या 11 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी एकही सभासद कमी केलेलं नाही. हे सगळे खोटे आरोप होते आणि चुकीचे आरोप होते हे शेतकऱ्यांना माहिती होते म्हणून लोक आमच्या पाठीशी उभे राहिले. राजन पाटील जे वक्तव्य केलं होतं त्याचा फायदा तुम्हाला फायदा तुमच्या पत्त्यावर आहे? नाही, राजन पाटील जे बोलले ही त्यांची संस्कृती आहे. त्यामुळं मला नाही वाटत लोकांना हे सगळं असलं आवडतं. प्रशांत परिचारकांनी सैनिकांच्याबद्दल केलेलं वक्तव्य असेल, राजन पाटलांनी स्वतःच मुक्ता फळं स्वतःच मुलांच्याबद्दल स्वतःच सुनांच्याबद्दल केलेलं हे वक्तव्य असेल, कुठल्याही सामान्य सुसंस्कृत कुटुंबाला या गोष्टी आवडणार नाहीत आणि त्याचा फटका त्यांना बसलेला आहे हे मला आवर्जून सांगावं लागेल. धन्यवाद.